दुपारचे दोन वाजले होते अनु काम आटोपून जरा वर्तमानपत्र घेऊन बसली पण ती खूपच अस्वस्थ होती आज तिची खूपच चिडचिड होत होती तिच्या मनात असंख्य विचारांचा गोंधळ माजला होता वर्तमानपत्र हातात घेऊन ती फक्त शून्यात हरवून बसली होती अनुला सारखे सुधाचे बोल आठवत होते सुधाचे शब्द तिच्या कानात घुमत होते सुधा तिला म्हणत होती तू कर आणि मर तशीच तुला सवयच आहे तशी आणि जो करतो ना त्यालाच नेहमी करावं लागतं त्यांच्यावरच सारी जबाबदारी पडते त्यालाच ग्रहित धरलं जातं हा जगाचा नियमच आहे तुला हे कधी करणार आहे कोण जाणे ऑफिसमध्येही तू अशीच मरमर मर, मर मरायचीस सारेजण तुझ्याच टेबलावर काम आणून आदळायचे आणि तू करत बसायचीस आणि चुका झाल्या तर खापर तुझ्याच डोक्यावर फुटायचे अग तुला देवानं तोंड दिलं आहे ते फक्त खाण्यासाठीच का तू तु, तुझं तोंड बोलण्यासाठी कधी उघडणार आहेस तुना अगदी बावळट आणि मूर्ख आहेस मला तुझा खूप राग येतो असं म्हणून सुधाने फोन आपटला होता अनु विचार करीत होती बापरे किती बोलली होती मला सुधा पण मी खरंच बावळट आहे मूर्ख आहे नाही मी बावळटही नाही आणि मूर्खही नाही पण मी वेगळी आहे सुधासारखी नाही मी आज सायंकाळी चार वाजता आम्ही सारी मित्रमैत्रिणी भेटणार होतो खूप दिवसांनी पण मी येऊ शकणार नाही म्हटले तर असा हा सुधाला राग आला मागच्या वेळीही मी जाऊ शकले नव्हते कारण माझे सासरे आजारी होते तेव्हा आणि आता सासूबाई माझं हे असंच चालू आहे तर मी तरी काय करणार मी जबाबदारी तर नाही ना टाळू शकत पण पण कधीकधी वाटतं सुधा म्हणते त्यात तथ्य आहे आता बघा ना माझी धाकटी जाऊ अमेरिकावाली तिचं आपलं मस्त चाललं आहे कधीतरी पंधरा दिवसांनी फोन येतो तर तिची किती काळजी आणि कौतुक अगं बाळा कशी आहेस काळजी घे फोन करत जा आमची काळजी करू नको आम्ही ठीक आहोत तुम्ही सांभाळा वगैरे वगैरे बापरे आणि वर्षातून एकदा येणार तर किती सरबराई किती कौतुक आपुलकी प्रेम अगदी भरभरून आणि तिने तिकडून आणलेल्या साध्या साध्या वस्तूंचं किती अप्रूप आणि कौतुक आणि मी मी चोवीस तास यांच्या सेवेला हजर असते तर मला ग्रहितच धरलं जातं जणू हे माझं एकटीचंच कर्तव्य आहे आणि मीच केलं पाहिजे खरंच खरंच सुधाचं बरोबरच आहे आता मला तोंड उघडायलाच हवं अनु अशा विचारात घडले असताना तिथे सासूबाईंच्या हक्का मारणं सुरू झालं अनु अनु ए अनु कुठे गेली आहेस ग जोर जोरात हाका मारत होत्या पण अनुला त्या ऐकूच येत नव्हत्या अनु विचारांच्या तंदरीत होती आणि आज ती खूप थकली होती सासूबाईंचं पोट आज बिघडलं होतं आणि त्यामुळं अनुला खूप काम पडले होते तो शीचा आणि सुचा दर्प तिला खूप मळमळत मल होतं आणि तिला त्यामुळं जेवणही गेलं नव्हतं आणि त्यात सुधाच्या फोनशी भर थोड्या वेळाने पुन्हा सासूबाईंच्या जोरात हाका तिच्या कानावर पडल्या अनु अनो बापरे अनु एकदम भानावर आली आणि धावतच आईंच्या खोलीत गेली काय हो आई कशाला ओरडताय कशाला इतक्या जोराने हाका मारत होता काय हवंय अग अगं अनू कुठे गेली होतीस तू केव्हापासून मी किती हाका मारल्या तुला मला गरम पाणी हवंय ग घसा सुकलाय माझा बरं बरं आणते असं म्हणून अनुने गरम पाण्याचा पेला आईंच्या समोर जवळजवळ आपटलाच सासूबाईंनी पेला हातात धरला पण थर त्यांचा हात थरथरत होता त्यांच्या हातून पाण्याचा पेला सटकला आणि धपकन खालीच पडला पाणी सर्वत्र सांडले आता मात्र अनुचा तोल सुटला ती संतापने आईंच्या अंगावर ओरडलीच काय हो आई साधा पेला सुद्धा तुम्हाला पकडता येत नाही किती करायचं मी मी पण आता थकली आहे माझी पण आता पन्नाशी उलटली आता हे पाणी कुणी पुसायचं माझी पण कमर धरली आहे अनुचा हा रागीट अवतार बघून सासूबाईंना धक्काच बसला त्या डोळे विस्पारून तिच्याकडे पाहू लागल्या तिचं ते, लाग ते भयंकर रूप त्यांना अनोळखी होत अशी ती कधीच वागली नव्हती यापूर्वी अनुलाही क्षणात जाणीव झाली आपण भयंकर रिॲक्ट झालोत तिला स्वतःलाच कळले नाही ती अशी कशीही बोलून गेली तिने लगेचच दुसरा पेला भरून आणला आणि अलगत टेबलावर ठेवला आणि ती पाणी पुसू लागली आता सासूबाईंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते त्या केविल वाण्या नजरेने आग ती खून अनुकडं पाहत होत्या त्या अनुला म्हणाल्या अनु अगं क्षमा कर ग मला मी काय करू ग देवानं मला असं परावलंबी करून ठेवलं आहे तुला माझं किती करावं लागतंय समजतंय मला माझ्यामुळं तुझी खूप खूप घुसमट होते हे जाणवतंय मला मला आता तुला जास्त त्रास नाही द्यायचा मलाही नको आहे असं लोळ पांगळं परावलंबी आयुष्य देवानं आता मला लवकरात लवकर मरण द्यावं लवकर सुटका करावी हीच इच्छा आहे माझी असं म्हणून त्या असे ढाळू लागल्या आईंचं हे बोल ऐकून अनुला कसं तरी झालं खूप अपराधी वाटलं ती लगेच सासूबाईंना म्हणाली आई असं नका हो बोलू चुकली मी मी रागाच्या भरात काही बाई बोलून गेले मला क्षमा करा चुकलं माझं मी असं कधीच वागले नव्हते पण आज माझं खूप चुकलं आहे मला क्षमा करा असं म्हणून ती आत स्वतःच्या रूममध्ये गेली रूममध्ये गेल्यावर तिला खूप रडू आलं तिला स्वतःची घृणा वाटू लागली ती स्वतःशीच विचार करू लागली मी असे कसे रिॲक्ट झाले काय झालं आहे मला माझी इतकी चिडचिड चीड़ का होत आहे खरं तर मी ही अशी नाही आहे माझ्याबद्दल नातेवाईकांचे किती चांगले समज आहेत आणि मी आज असे वागले शी माझीच मला लाज वाटते आई काय विचार करत असतील मी खूप दुखावले आहे त्यांना खरं तर आता अनू खूप थकली होती सर्वांचं करून पण आता तिला त्या चांगुलपणाची एक सवयच लागली होती सर्वांची मन राखायची कुणालाही दुखवायचं नाही चांगुलपणाची एक नशाच चढली होती तिला सासू सासऱ्यांचे नेहमीचे आजारपण आणि अनिशी होणारी धावपळ आणि त्यामुळं त्याच्या कामावर होणारा परिणाम हे पाहून तिनं आपल्या स्वतःच्या चांगल्या बँकेच्या नोकरीवर पाणी सोडलं होतं ती असा विचार करत होती पैशापेक्षा आपली माणसं महत्त्वाची सोन्याचा सा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्यवान माणसांचा सा साठा ज्यांच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत नेहमी पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ ठरते असा विचार तिच्या मनात आला आणि अनिश व्यवस्थित आपल्या कामावर लक्ष देऊ शकेल म्हणून तिने व्हीआरएस घेऊन नोकरीला पूर्णविराम दिला होता त्यात तिला समाधान वाटत होते पण आईंचा आजार आताशी खूप वाढला होता त्यांचा कफाचा दम्याचा आजार बळावला होता त्या सततच्या कफाने वैतागल्या होत्या आणि अनू त्यांचं सारखं करून वैतागली होती आणि थकलीही होती कफाच्या बेटक्या त्या कुठंही टाकत त्यामुळे अनुची खूप घुसमट व्हायची ती बोलूही शकत नव्हती पण साफसफाईचा अतिसोस अनुचा बराच वेळ स्वच्छतेतच जायचा अनु विचार करीत होती आईच्या अनिशवर किती प्रेम आहे अनिशसाठी आईने किती खस्ता खाल्ल्या त्याची मलाही जाणीव आहे अनिशचाही आईवर खूप जीव आहे माझ्यापेक्षा आईवर त्याचा जास्त जीव आहे आणि आणि असायलाच हवा आई आहे ती त्याची एकदा अनिशने एक बाई आईंसाठी ठेवलीही होती पण एक दिवस मी आणि अनिश दोघेही एका कार्यक्रमाला एका तासासाठी बाहेर गेलो होतो आम्ही दोघे असे एकत्र कधी सहसा जाऊ शकत नव्हतो कारण आईजवळ कोणीतरी असायलाच लागतं पण त्या दिवशी जावंच लागलं ब्युरोची बाई होतीच पण जेव्हा आम्ही परत आलो तेव्हाचा अनुभव संतापजनक होता आम्ही दोन तीन वेळा बेल वाजवली पण तिने दार उघडलं नाही आम्हाला वाटले ती आईजवळ रूममध्ये कामात असेल म्हणून मी माझ्याजवळील चावीने दार उघडले तर तर ती हॉलमध्येच टी व्हीवर सिरियल बघत बसली होती अगदी मस्तपैकी पाय टिपवायवर ठेवून एवढी मग्न होऊन पाहत होती की तिला बेलही ऐकू आली नाही आम्हाला पाहून एकदम घाबरून उठली आणि आत गेली आम्हीही काही बोललो नाही आणि आत गेलो आणि पाहतो तर आईंचा बिछाणा पूर्ण भिजला होता आणि आई त्यातच कशा तरी झोपल्या होत्या आईंनी किती हक्का तिला मारल्या होत्या पण तिला टीव्हीमुळे ऐकू गेल्याच नाहीत इतका तिचा निष्काळजीपणा पाहून अनिश भयानक चिडला आणि तिला ताबडतोब हाकलून दिले या अनुभवानंतर अनिशने बाई ठेवायची नाही असं ठरवलं होतं आणि आज अनिशला मी हे असं वागले हे कळले तर त्याला काय वाटेल असा विचार करत असतानाच सुधाचा पुन्हा फोन येतो हे सार सुधामुळेच घडलं असं समजून तिला सुधाचा खूप खूप राग येतो ती रागातच फोन उचलते पलीकडून सुधाचा रडवेला आवाज येतो अनु तुला सॉरी म्हणायला फोन केला आहे ग मी मी चुकले ग आता मला समजते तू कोणत्या कठीण परिस्थितीतून जात आहेस अगं माझ्या दादाने माझ्या आईला माझ्या घरी आणून सोडले का तर त्याची मुलगी बाळणपणासाठी माहेर येते आणि वहिनीला बाळ बांधतिणीचं करायचं तर आईचं करणं जमणार नाही म्हणून तुझ्याकडे ठेवतो म्हणाला आणि घेऊनच आला अगं मला आईकडे पाहवत नाही ग फार वाईट परिस्थिती आहे तिची तिचा सहारा कंट्रोल गेला आहे ग आणि तिला स्वतःच्या कपड्यांचीही शुद्ध नसते दादा म्हणाला तिला डिमेन्शिया झालाय म्हणून ती ओळखतही नाही ग मला खूपच भयानक आहे ग हे सारं दादा आणि वहिनी कसं करत असतील आईचं माहीत नाही अगं दोन महिन्यांपूर्वी बरी होती गं ती इतकं भयानक असतं का गं म्हातार पण काय होती ग माझी आई आणि आज काय दयनीय अवस्था आहे तिची अनु अनु मी आता फोन ठेवते मला आईचं सारच करायचं आहे आणि असं म्हणून सुदाने फोन ठेवला अनु मात्र शब्द झाली आणि त्या फोनकडे बराच वेळ बघत बसली तिला काहीच कळेना सुधा एवढी बदलली आईचं दुःख वेदना तिला समजल्या आईच्या वेदना पाहून सुधाची संवेदना जागृत झाली असं म्हणतात की वेदना ही संवेदनेची जननी आहे हे अगदीच पटले मला वेदनेवर संस्कार झाले की त्याची संवेदना होते सुधा किती हळवी झाली होती स्वतःच्या आईकरता आता अनु मात्र वेगळ्या चिंतेत पडली तिला संध्या छाया भिवू लागल्या एवढं वाईट असतं म्हातारपण मी पण होणारच आहे म्हातारी ती स्वतःच्या म्हातारपणाचा विचार करू लागली आईंच्या जागी ती स्वतःला पाहत होती बापरे तिला कल्पनेनेच अंगावर शहार आला माझं कोण करणार मुलगी नाही नाही मग कोण मुलगा नाही मग कोण सून नाही बिलकुल नाही मी मी आज जे भोगते करते ते माझ्या मुलांच्या नको कुणालाही त्रास देणार नाही आजकाल मुलं किती करिअर माइंडेड असतात त्यांच्या प्रगती आड मी बिलकुल येणार नाही पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम होते ठरावी काळानंतर वृद्ध माणसं वाणप्रस्थाश्रम स्वीकारायचे किती योग्य आणि बरोबरच होते ते आता वृद्धाश्रम आहेत मला तर हे वृद्धाश्रम वरदानच वाटू लागलेत खरं तर ते वृद्धाश्रम नसतातच मित्राश्रमच असतात ते स्नेहालय असतात माझा आता नक्की निर्णय झाला आहे आम्ही दोघेही ठराविक वयानंतर स्नेहालयात मित्राश्रमातच जाणार खर तर एकाच वयाचे वृद्ध मित्र मैत्रिणी एकत्र स्नेहालयात एकमेकांच्या मदतीने राहायला किती छान वाटेल मला तर आता मित्राश्रमाची ओढच लागली आहे असं म्हणून अनुने स्वतःचे समाधान करून घेतले आणि मोठा निश्वास सोडला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद